पावसाळ्यात डोंगरावरून खाली वाहणारं पाणी काही वेळा अचानक वाढतं. अनेकदा हे इतक्या वेगानं येतं की धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेणाऱ्या लोकांनाही लक्षात येत नाही. अशा वेळी अनेक दुर्घटना घडतात. त्यामुळे मुसळधार पावसाळ्यात धबधब्यात भिजण्यासाठी जाण्यास स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मज्जाव केला जातो. तरीही काही लोक जीव धोक्यात घालत तिथं जातात. अशाच प्रकारे काही तरुणही एका धबधब्याखाली भिजत होते. यावेळी तिथं अचानक पोलिसांची एंट्री झाली. यानंतर पोलिसांनी जे काही केलं ते पाहून अनेकांना हसू आवरणं मुश्किल झालंय. आता पोलिसांनी नेमकं काय केलं हे पुढं पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, पोलीस चक्क भिजणाऱ्या तरुणांचे दगडावर ठेवलेले कपडे घेऊन निघाले. ही घटना कर्नाटकातील असल्याचं बोललं जात आहे. चिकमंगलूरमध्ये आकर्षक धबधबे पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक तिथे येत असतात. मुडीगेरे परिसरात कोटगे हारा ते चार माडी घाट रोड दरम्यान अचानक अनेक सुंदर धबधबे आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात. काही झरे किंवा धबधब्याजवळ जाण्यास पोलिसांनी मनाई केली आहे, मात्र त्यानंतरही काही पर्यटक बंदी असलेल्या धबधब्यावर पोहोचले आणि भिजण्याचा आनंद घेत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि भिजणाऱ्या लोकांचे कपडे गोळा करण्यास सुरुवात केली. पोलीस धबधब्याजवळील लोकांचे कपडे घेऊन काही अंतर खाली उतरले. यावेळी त्यांच्या मागोमाग भिजणारे तरुण आले. त्यांनी पोलिसांकडे विनवणी करत कपडे मागण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी कोणतीही कडक कारवाई केली नसल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तरुणांना कडक ताकीद दिली आणि शेवटी त्यांचे कपडे परत केले. भविष्यात पोलिसांनी दिलेल्या सूचनांना दुर्लक्ष करणार नसल्याचं सर्व तरुणांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं. आता हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतो आहे.